आज जळगाव जिल्ह्यातून नाथाबूच्या सपोर्ट साठी आलेलो आहोत। नेमकं आतापासून जल्ल सुरू केलेला आहे, आपण काय सांगाल? आम्हाला नाथाबूवर प्रेम आहे, आम्ही नाथाबूंचा कार्यकर्ते आहे, सगळ्यात जास्त कार्यकर्ते इथे जळगाव जिल्ह्याचे हजर आहे, तेवढे कार्यकर्ते कोणतेच नाही आहे। आम्हाला पूर्ण हे आहे की पूर्ण 6 ते 6 जागा महाआघाडी जायची, तरी नाथाबाऊ ना या ह्याच्यामध्ये दगा पटका होण्याची शक्यता आहे। 6 जागा येतील आमच्या, त्यांनी नेहमी जनतेमध्ये राहून जनतेचे काम केलेले, त्यामुळे नाथाबू येतील। मॅडम अजून ही बाकी आहे, तरी सुद्धा आपल्याकडनं जल्ल सुरू आहे, काय सांगाल? आम्हाला सगळ्यांना नाथाबाऊच्या आणि महाआघाडीच्या लोकांची विजयाची उत्सुकता आहे, त्यामुळे हा आनंदोत्सव सगळं अगोदरच साजरा करत आहे। आणि खात्री आहे की आमचे नाथाभाऊ असतील, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार असतील, हे नक्की निवडून येतील। आम्ही जळगाव जिल्ह्यातून व सगळे महाराष्ट्रातून नाथाभाऊच्या समर्थनासाठी आले आहे आणि नाथाभाऊ निवडून येतील आणि महाविकास आघाडीचा विजय होईल, हे आमच्या सगळे खात्री आहे। पवार साहेबांचा विजय होईल। तर विधान भवनातली ही सध्या दृश्य बघतोय, एकनाथ खडसे यांचे समर्थक जल्लोष करत आहेत, नाथाभाऊ निवडून येतील असं म्हणत त्यांनी हा जल्लोष सुरू केलेला आहे। एकनाथ खडसे यांचे समर्थक विधान भवन परिसरात पोहोचलेत, अजून मतमोजणीला सुरुवात व्हायची आहे, मात्र त्याआधीच या सगळ्या समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळतोय। नाथाभाऊंनी अनेक समाजोपयोगी कामं केली, त्यामुळे ते निवडून येतील असं म्हणत या सगळ्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला। विधान भवनातले हे दृश्य पाहतोय, राज्यातले सगळे एकनाथ खडसेंचे समर्थक इथं एकत्र आले आणि नाथाभाऊ जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, सोबतच जल्लोष देखील केला असा तो। नाथाभाऊंनी इतक्या वर्षात अनेक कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असं म्हणत विधान भवन परिसरात सध्या एकनाथ खडसे समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळतो।